खोलात गेलेले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात आल्याची माहिती मिळते. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला मंत्रिमंडळ बैठकीत 5 एकर भूखंड देण्यात आल्याची माहिती मिळते. वित्त विभाग आणि महसूल विभागाच्या विरोधानंतरही हा भूखंड देण्यात आल्याची चर्चा आहे. महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी हा भूखंड देण्यात आल्याची माहिती मिळते. वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलून या संस्थेला मंत्रिमंडळ बैठकीत 5 एकर भूखंड देण्यात आल्याची माहिती मिळते. या संस्थेला कायमस्वरूपी जमीन देण्याची गरज नाही असा वित्त विभागानं अभिप्राय दिलेला होता. मात्र यावरती मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणतीच चर्चा न करता कागदोपत्री हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळते. अपडेट जाणून घेत राजू सोनावणे आपल्यासोबत आहे. राजू, खरं तर सगळी बातमी आपण पाहिली, वित्त विभागाचा का नेमका विरोध होता आणि चर्चेविना हा प्रस्ताव कसा काय मंजूर करण्यात आला, कसा काय हा निर्णय घेण्यात आला, काय नेमकी माहिती मिळते? पाहतो आपण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महालक्ष्मी जगदंबा संस्थान या सार्वजनिक देवस्थान सार्वजनिक न्यासाचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या या संस्थेला महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू करण्यासाठी 5 हेक्टर जमीन जी आहे तो देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मात्र हा निर्णय घेत असताना कुठेतरी वित्त विभागाने जे आहे ते संपूर्णपणे विरोध केला होता. कारण वित्त विभागात जर आपण रिमार्क मारला पाहिला तर आपण म्हटलेलं आहे की कायमस्वरूपी संस्थेला जमीन देण्याची आवश्यकता दिसून येत नाही असं स्पष्ट जे आहे ते वित्त विभागाने म्हटलेलं आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा ही नोट पुटअप करण्यात आली आणि महसूल विभागाने म्हटलेलं आहे की 2019 शासन निर्णयाप्रमाणे जे आहे ते रेडी रेकमेंट भरून हा भूखंड देण्यात यावा. कुठेतरी आपण पाहतोय की याची खरं तर कॅबिनेटमध्ये चर्चा होणं आवश्यकता होती. मात्र याची चर्चा न होता जे आहे ते कागदोपत्री हा प्रस्ताव आला आणि तो पास करून घेण्यात आलेला आहे. खरं तर 5 हेक्टर जमीन आहे आणि ती बावनकुळे यांच्या संस्थेला दिलेली आहे. त्यामुळे साहजिकच आहे की एक मोठा जो आहे तो याच्यावरती जो आहे तो वाद होण्याची शक्यता आहे. कारण 2 कॅबिनेटच्या आधी सुद्धा आपण पाहतोय की मुंबई बँक जी प्रवीण दरेकर अध्यक्ष आहेत त्या बँकेला सुद्धा 3 एकर जागा जी आहे ती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच याचा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आगामी काळात यावरून काय नेमका वाद निर्माण होतो हे पाहणं महत्वाचं असेल. सोबतच बावनकुळेंचं देखील काय स्पष्टीकरण येतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल.